कोणी असं अगदी जवळ येऊन बोलायला लागलं आणि त्यांच्या तोंडाचा घाण वास येत असेल तर प्रचंड इरिटेट होतं आणि अख्खा दिवस चिडचिड होते. तोंडाला दुर्गंधी येणं ही अतिशय सामान्य समस्या आहे, मात्र दुर्दैवानं त्याभोवती अनेक गैरसमज आहेत, त्यामुळे यावर वेळेत उपचार करता येत नाहीत. तुमच्याही तोंडाला दुर्गंधी येत असेल तर आधी हे गैरसमज दूर करा. पहिला आणि सगळ्यात मोठा गैरसमज की तुम्ही ओंजळीत जो असा असा श्वास सोडता त्याने तुम्हाला कळतं की तुमच्या तोंडाचा वास येतोय की नाही. ही अत्यंत चुकीची पद्धत आहे. तुमच्या तोंडाचा वास येतोय की नाही हे या पद्धतीने ओळखण्यात एक समस्या आहे. तुम्ही जेव्हा या ओंजळीत असा वास सोडता तेव्हा एरवी बोलताना सोडता त्यासारखा तो श्वास किंवा वास नसतो. एरवी बोलताना ज्या वेगानं श्वासाद्वारे हवा बाहेर फेकली जाते तशी ओंजळीत सोडलेल्या उच्च वासात सोडली जात नाही. त्यामुळे तुम्ही ओंजळीत उच्च वास जेव्हा सोडता तेव्हा आपल्या तोंडाचा वास येतोय की नाही हे जाणण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्की कळणारच नाही, कारण तुमच्या जिभेच्या मागच्या भागात जे वायू तयार होत असतात ते यावेळी बाहेर पडतच नाहीत. तुमच्या जिभेच्या मागच्या भागात तयार होणारे वायूच तुमच्या तोंडाच्या दुर्गंधीला कारणीभूत असतात. तोंडाची दुर्गंधी येण्याच्या आजाराला हेलिटोसिस असं म्हटलं जातं. त्यामुळे अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे. तुमच्या तोंडाची दुर्गंधी येते की नाही हे ओळखण्यासाठी डॉक्टरांकडे काही मार्ग असतात. दुसरा गैरसमज तो म्हणजे जर तुमच्या तोंडाला दुर्गंधी येत असेल तर तुम्हाला काहीतरी आजार आहे. तर बहुतांश वेळा तोंडाला येणारी ही दुर्गंधी तोंडात तयार होणाऱ्या सल्फर आणि इतर वायूंमुळे येत असते. हायड्रोजन सल्फाइड आपल्या तोंडात तयार होतं आणि त्याचा वास सडक्या अंड्यासारखा येतो. दुसरा एक वायू म्हणजे इथिल मार्स्टन, याचा वास सडक्या कोबीसारखा येतो. हे वायू किंवा इतर बॅक्टेरिया आपण काही खाल्ल्यानंतर जिभेच्या मागच्या बाजूला साठतात त्यामुळे दुर्गंधी येते. अनेकदा तुमच्या तोंडाला येणाऱ्या वासाचं कारण दातांच्या समस्या सुद्धा असू शकतात. कदाचित तुमच्या हिडांना सूज आलेली असू शकते, त्यांना इन्फेक्शन झालेलं असू शकतं किंवा तुमच्या जिभेवर थर जमलेला असू शकतो. अनेकांना वाटतं की माउथवॉश वापरल्यानं तोंडाची दुर्गंधी नाहीशी होते. लोकांना वाटलं की आपल्या तोंडाचा वास येतोय तर ते मग माउथवॉश काढतात आणि वापरायला सुरुवात करतात. त्यात अनेक फ्लेवर्स असतात पण लोकांची पसंती पुदिना किंवा लवंग या फ्लेवर्सला आहे. माउथवॉश तुमच्या तोंडाला येणारी दुर्गंधी काही काळासाठीच झाकतात. अनेक माउथवॉश अँटीसेप्टिक असतात ज्यामुळे तोंडातले बॅक्टेरिया मरतात. हेच बॅक्टेरिया तोंडाला येणाऱ्या वासासाठी कारणीभूत असतात. पण माउथवॉश हा सतत वापरावा का याबद्दल तज्ज्ञांमध्ये अजूनही वाद आहेत, कारण माउथवॉशमध्ये अल्प प्रमाणात अल्कोहोल असतं जे शरीरासाठी चांगलं नसतं. 4. तोंडातले बॅक्टेरिया वाईट असतात. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. प्रत्येक माणसाच्या तोंडात 100 ते 200 प्रकारच्या बॅक्टेरियाचे हजारो गट असतात. मानवी शरीरात लाखो वर्षांपासून वास करत असलेल्या या बॅक्टेरियांनी माणसाच्या आयुष्यात आणि आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे तोंडातून सगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया काढून टाकले तर त्याचे फायदे होण्यापेक्षा तोटे जास्त प्रमाणात असतात आणि त्याचा धोकासुद्धा जास्त असतो. त्यामुळे दिवसातून 2 दा दात काळजीपूर्वक घासा, भरपूर पाणी प्या, सिगरेट पिऊ नका, तंबाखू खाऊ नका, चौरस आहार घ्या. सतत तोंडाला दुर्गंधी येत असेल तर डेंटिस्टला भेटा. दिवसभरातून भरपूर पाणी प्यायल्यानं सुद्धा तुमच्या तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होऊ शकते, तसंच डिहायड्रेशनही होत नाही. बाकी काळजी घ्या आणि हो, तुम्हालाही हा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी BBCMarathi.com ला नक्की भेट द्या. धन्यवाद.